निसर्गाच्या लहरीपणावर मात करत दिंडोरीचे द्राक्ष बांगलादेशातील मार्केटला रवाना होत आहेत. दिंडोरी तालुक्यातील ऑगस्ट महिन्याच्या नैसर्गिक आपत्तीतून वाचलेलं द्राक्ष आता भारताच्या बाहेरपर्यंत बांगलादेशाच्या मार्केटपर्यंत मजल गाठली असून चांगल्या पद्धतीनं भाव मिळाला. नाशिक जिल्ह्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत पावसाने कहर केला असताना त्या पावसाच्या दावडीतून आपलं द्राक्षबाग वाचवलं. त्यात रात्रीचे दिवस करून पाऊस थांबल्यावर त्या बागात पावडरच्या कधी ट्रॅक्टरने तर कधी चिखल पाण्यात नळी ओढून पावडरची फवारणी शेतकऱ्यांनी केली. आपले द्राक्षबाग वाचवले आणि ज्यात जास्त पाऊस असल्यामुळं द्राक्षांच्या पोंगाच्या स्टेजपासून ते डाऊनी रोगाच्या तावडीतून झाडावर 15 ते 20 गट ठेवून त्यांची निगा ठेवून आपली द्राक्ष वाचवली. आज त्यांना बांगलादेशातील व्यापारी यांनी बांगलादेशात दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष पोचला. तसेच द्राक्ष उत्पादक संतोष लहाणूकड यांनी ही माहिती दिली आहे. आपण दिंडोरी तालुक्यामध्ये एका बागाचा द्राक्षाचा खुडा आता सुरू झाला आणि ते द्राक्षे एवढ्या पावसाने कहर केला होता. तर कहर केल्यानंतर तरीसुद्धा शेतकऱ्याला अतोनात कष्ट करावे लागलेत आणि असे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल शेतकऱ्यांनी तयार केला. आता आपण पाहू शकतो की हे ऑगस्ट महिन्यातलं द्राक्ष पीक, ह्या द्राक्ष पिकाची तसं पाहिलं तर लांबी पण चांगली भेटलेली, फुगवण चांगली आहे, परंतु हे द्राक्षे वाचवताना शेतकऱ्यांना काय करावं लागलं आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत. आता शेतकरी कधी आता सांगत असतील तरीसुद्धा ह्या पद्धतीने द्राक्षाचे पीक तयार झालेलं आहे आणि तयार झाल्यानंतर आता तो संपूर्ण माल बांगलादेशात निघाला. बांगलादेशाला जात असताना तर त्यांना आता कसा बाजार भेटला आणि त्यांना आता एवढे मजूर कामाला आहेत, रोजचे कमीत कमी 20 क्विंटल माल ते शेतकरी काढत आहेत. माल तयार केल्यानंतर आपण पाहू शकतो आता उत्पादक आहेत संतोषकड. काय सांगाल? नमस्कार. नमस्कार. संतोष लहाणूकड, दिंडोरी तालुका, गाव पांडाने. भर पावसामध्ये 28 तारखेची कटिंग, भर पावसामध्ये माल हा तयार केलेला आहे. या मालाचे अतोनात कष्ट करून हा एवढा माल आम्हाला हाती लागलेला आहे. तरी पण एवढ्या नुकसानीच्या तुलनेत दर काही समाधानकारक नाही आहेत. त्या समाधानकारक दर मिळाले पाहिजे होते ही अपेक्षा करूनही दर नाही आहेत. तरी पण म्हणजे हाती पदरी आलेला आहे त्याच्यातच समाधान मानावे लागत आहे. एवढ्या पावसामध्ये तुम्ही द्राक्ष वाचवले, खर्च किती झाला? हा आज 1 एकराचा प्लॉट आहे. 1 एकरमध्ये मला 3 लाख रुपये खर्च झालेला आहे. या खर्चामध्ये मला आज म्हणजे खर्चच निघणार आहे. तर आता फुल ना फुलाची पाकळी, खर्च निघता याच्यावरती समाधान मानून पुढची आपली वडिलोपार्जी शेती हा व्यवसाय असल्यामुळे आपण हे चालू ठेवत आहे. तर आणि माझं एक सर्व द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना किंवा सगळ्याच शेतकऱ्यांना असं एक मार्गदर्शन म्हणता येईल किंवा मी जे सांगतो ते सर्वांनी ऐकावे की कधी खचून न जाता आपला व्यवसाय हा शेती असल्यामुळे जिगर न सोडता पूर्ण केला पाहिजे. पाहिलं ना शेतकऱ्यांनी सांगितल्या पद्धतीने हा एवढा मस्त एक्सपोर्ट क्वालिटीचा माल शेतकऱ्याने कमवून सुद्धा शेतकरीला झालेला नफा तर त्याच्या पदरी पडलेलाच नाही, परंतु हा माल कमवताना त्यांना रात्रीचे दिवस करावे लागले आणि त्यांनी हा एवढा सुपर माल तयार केला. खर्च निघाला, परंतु शेतकऱ्याने खर्च निघाल्यानंतर आपल्याला काही भेटलं नाही म्हणून आपण काहीतरी पुढचं पाऊल उचलावं असं त्यांनी सांगितलं. उचलू नाही आणि या वर्षानंतर पुढच्या वर्षी नक्कीच आपल्याला फायदा होणार, यात काही शंका नाही. म्हणून